काय तुम्ही सांगाल शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची, खासदार कोण हवा, आढळराव की कोल्हे? हवा तसं पाहायला गेलं तर शिवाजीराव आढळराव पाटील, यावेळेस दोनच दादा, फक्त शिवाजीदादा आणि अजितदादा. म्हणजे विद्यमान खासदारांवर नाराज? विद्यमान खासदारांवर नाराज. काय त्याचं कारण? कारण काय आलं, कामच नाही झाली काही काय, आणि कधी गावात नाही तालुक्यात नाही, त्याच्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे काय. त्याच्यामुळे यावेळेस सगळ्यांनी ठरवलेले एकच फक्त शिवाजीदादा. आणि दुसरं असं की आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेटबेनके यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर अशी चालणारी लोक आहेत. आमदार साहेबांनी अशी भरपूर कामं केलेली आहेत ना, आणि आमदार साहेब सांगतील त्यांच्या मागे जनता आहे काय, त्याच्यामुळे यावेळेस आढळराव दादा. आता मागच्या वेळेला विद्यमान आमदार अतुल बेनके म्हणाले होते कोल्हेंच्या पाठीमागे उभे राहा, आता ते सांगतात आढळरावांच्या पाठीशी उभे राहा. मतदारांची फरफट होती असं वाटत नाही? नाही, काय नाही फरफट होत, त्यांना माहिती आहे ते जे आदेश देतील त्यांच्या मागे जनता आहेची. कोल्हेंच्या वेळेस सांगितलं होतं त्यांनी कोल्हेंच्या पाठीमागे राहा, त्यावेळी जनता त्यांच्या पाठीमागे होती. अमोल कोल्हे, संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्या भूमिका करतायत, आपल्या जुन्नरचा एक भूमिपुत्र आहे ना, बरोबर आहे, पाठिंबा नको द्यायला? नाही, पाठिंबा आहेत ना, दोघं काम करणाऱ्या माणसाला पाठिंबा देणार ना मतदार. तालुक्याच्या युवकाच्या पाठीशी नाही, मालिका पाहून पाठिंबा ना देणार काय, मालिका पाहून तेवढ्या पुरता करमणुकीचा खेळ आहे. जनतेला काय लागतंय, कामं लागतात. अतुल शेट साहेबांनी जवळजवळ आपल्या आळे गावात आमच्या 1 कोटीची कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागेच राहणार ना. तुमच्या गावचे उपसरपंच विजय कुराडे तळ्यात मळ्यात कधी शरद पवार, कधी अजित पवार, पुन्हा शरद पवार, असं ते कन्फ्यूज आहेत, काय तुमचा सल्ला त्यांना असेल? नाही, आमचा नाही सल्ला त्यांना काहीच काय, लोकसेवादी कोण कुठं हे करतील काय सांगता यायचं नाही. त्यांचं असं वागणं कितपत योग्य? नाही, त्यांचं त्यांना मनाला माहिती, लोकशाही ज्याची 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 त्याची पद्धत वेगळी. असं वारंवार इकडे तिकडे केल्यावर लोक विश्वास ठेवतील का? नाही, विश्वासाचं मग एकच असतं. आज प्रत्येक जनतेला काय वाटतं, काय त्यांना जे वाटतं त्यांनाच ते मत देणार आहे, परंतु आमची जवळजवळ 70-80% जनता आढळरावच्या पाठीमागे. आढळराव दादा, तुमच्या आळेगावचे सरपंच प्रीतम काळे कोणाच्या सोबत आहेत? आज ते अतुल शेट बरोबर आहेत, प्रीतम शेट काळे, अतुल शेट बरोबर आहेत. सरपंच अतुल शेट बरोबर, उपसरपंच खासदार कोल्हे यांच्या सोबत आलेत ना ते बी इकडे. तुम्ही सांगाल या मतदारसंघात हवा कोणाची, खासदार कोण हवा, विद्यमान खासदार अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव? सर नमस्कार, मी मंगेश एकनाथ कुराडे, आळे ग्रामपंचायतचा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. गेले 5 वर्षापासून आम्ही विकास कामांचा तडाखा पाहतोय. माननीय अतुल शेटबेनके असेल, आळेगावचे आमचे विद्यमान सरपंच प्रीतमजी काळे असतील, आणि उपसरपंच ॲडव्होकेट विजय कुराडे सर असतील, यांच्या माध्यमातून कमीत कमी आळेगावच्या ग्रामपंचायतीमध्ये 7-8 कोटी रुपयाचा निधी अजितदादांच्या माध्यमातून, अतुल शेटच्या माध्यमातून या ठिकाणी आमचा आलेला आहे. मग आम्ही अतुल शेटबेनकेंना सोडून का कोणाचा दुसऱ्यांचा प्रचार करावा, हा सर्वात मोठा आमच्यासमोर प्रश्न आहे. म्हणून आमचं आळेगाव आणि आळेगावात असणारं सगळं नागरिक खऱ्या अर्थाने शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मागं गंभीरपणे उभा आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे आपल्याच तालुक्यातील आहेत, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, संसदेमध्ये प्रश्न पोटतिडकीनं मांडले, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले, आक्रोश मोर्चा काढला. साहेब, भाषण आणि आक्रोश मोर्चा आणि विकास याच्यामध्ये फरक आहे. लोकांना विकास हवा आहे, नुसतं आक्रोश मोर्चा काढून संसद रत्न मिळून याने काही आपला विकास होणार नाही. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर अजितदादा पवारांसारखा माणूस त्यांचे हातबळकट करण्यासाठी आपण खंबीरपणे त्यांच्यासोबत उभं असलं पाहिजे. आणि राहिला विषय शिवाजीदादा आढळराव पाटील, शिवाजीराव आढळराव पाटीलांनी 2010 साली जी आळे ग्रामपंचायतची आम्ही ज्यामध्ये आता कार्यालय आमचं आहे त्या ठिकाणी 2010 साली 10 लाख रुपये निधी देऊन त्या ठिकाणी मोठी अशी आमच्या गावासाठी एक भरीव कामगिरी त्या ठिकाणी शिवाजीदादांनी केलेली आहे. आणि मधल्या काळात देखील जरी खासदार नसतील तरी त्यांचा गाव दौरा भेट दौरा 100% होते. आणि कोण म्हणतं कोल्हे साहेबांचा आम्ही प्रचार नाही केला, मागच्या पंचवार्षिकमध्ये निवडून आणणाऱ्या कोल्हे साहेबांना आम्ही सगळं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत, पण 5 वर्षामध्ये आमच्याकडं कोल्हे साहेब कधीच फिरकले नाही. किंवा आता इलेक्शन आलं म्हणून अलीकडल्या काळात आमच्या गावामध्ये थोडासा एक 4-5 लाख रुपयाचा निधी आम्हाला आता या ठिकाणी मिळतो आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये 5 लाख रुपयाचा निधी मिळणे किंवा गावात भेटी न देणे आणि इलेक्शन तोंडासमोर ठेवून आता तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचत असाल तर नक्कीच आम्हाला त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. बैलगाड्या शर्यत सुरू झाली,
ती खासदार अमोल कोल्हे यांच्यामुळं असं त्यांचे समर्थक सांगतात. आता शिवाजीदादा आडरावांनी तर पहिल्यापासून त्याचा पाठपुरावा करत होते, परंतु मधल्या काळामध्ये ज्यावेळेस सत्तेत असताना ज्यावेळेस त्यांचं म्हणजे इलेक्शनला पडल्यानंतर थोडंसं नाही म्हटलं तरी माणूस थोडासा मागं जातो, आणि विद्यमान खासदारांनी थोडासा पाठपुरावा केलाय असेल, परंतु पाठपुरावा केला म्हणजे खार का वेगळं काही केलं असं काही नाही. तुमची जबाबदारी सत्ती आहे का, आपण त्या पदावर बसलोय, त्या लोकांची मागणी आहे तर ती तुम्ही संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल धन्यवाद. निर्णय न्यायालयाने दिलेला आहे, मग असं असताना ही मंडळी श्रेय स्वतःकडे घेतात, हा म्हणजे हाच मोठा प्रश्न आहे. न्यायालयीन प्रश्न तुम्ही स्वतःवरून म्हणता का आम्ही केलं, आम्ही केलं कसं म्हणता येईल, हा न्यायालयाने दिलेला निकाल आहे बरोबर, त्याच्यामुळं आम्ही केलं याचं काही श्रेय घ्यायचं कारण नाही. आणि राहिला विषय बाबा, दादांनी यासाठी सुद्धा याआधी सुद्धा खूप मोठे प्रयत्न केलेत, याचे आम्हाला आम्ही जरी विरोधात होतो परंतु दादांनी त्यावेळेस सुद्धा आम्ही बघितले प्रामाणिकपणे वेळोवेळी पाठपुरावा असन, बैलगाडा संघटना असन, अनेक संघटना त्यांनी उभ्या करून त्याचं पाठपुरावा करण्याचं काम त्या ठिकाणी शिवाजीदादांनी केलेलं आहे. पुणे नाशिक महामार्गाचा प्रश्न खासदार कोल्हे म्हणतात मी सोडवला, पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मी मार्गी लावतोय असंही म्हणतायत. 100% मार्गी लावतात म्हणजे काय, ज्या अर्थाने तुम्ही विद्यमान आहात तर तुमची जबाबदारी नाही का तुम्ही त्यावेळेस दादा होते, त्यावेळेस दादांनी 100% पाठपुरावे केलेले आहेत. शिवाजीदादा त्यावेळेस वेळोवेळी पाठपुरावे केले, पण नंतर त्यांचं पराजय झाल्यानंतर नाही म्हटलं तरी माणूस तिथं पोचायला थोडा कमी पडतो, आणि ज्यावेळेस सत्तेतला असणारा माणूस किंवा विद्यमान असणारा माणूस त्याला ती जबाबदारी असती, तर त्या माणसाने पाठपुरावे करणं स्वाभाविक आहे, आणि जर केलं असेल तर ते काही अवघड हरायचं काही कारण नाही. पण यापूर्वी दादांनी प्रयत्न केलेलेच आहेत, बायपाससाठी असेल, बाकीच्या नॅशनल हायवे रेल्वेसाठी असेल, अनेक गोष्टींसाठी दादांनी पहिले पाठपुरावे केलेत, नंतर कोल्हे साहेबांनी नक्की प्रयत्न केलेत, परंतु असं म्हणता येणार नाही. प्रयत्न जर केले असं आपण म्हणतो तर ना पुणे नाशिक रेल्वे सुरू झाली, ना पुणे नाशिक महामार्गावरची ट्रॅफिक थांबली. हा म्हणजेच ना, आता पुणे नाशिक रेल्वे संदर्भात बोलायचं झालं तर मोजण्यामधल्या काळात झाल्यात ना, अजून त्याचं काय फक्त आश्वासित आहे. आता आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला फक्त आश्वासन आहे का पुणे नाशिक रेल्वे सुरू होतीये किंवा ट्रॅफिकचा विषय राहिला. आता माझ्या हिशोबाने सर आता बऱ्यापैकी थोडंसं ट्रॅफिक कंट्रोल झालं आहे, बायपास पण तरी भोसरी वगैरे त्या भागामध्ये प्रचंड ट्रॅफिक आहे. मागच्या वेळेला अमोल कोल्हे यांनी तसं चांगल्यापैकी इश्यू केला, पण प्रश्न सुटले नाही. आजही वाहन चालकांच्या पाचवीला पुजलेला प्रश्न तो म्हणजे चाकण मोशी भोसरी दरम्यान ट्रॅफिकचा प्रश्न. 100% आजही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ट्रॅफिक कंट्रोल झालेलं नाही आहे. जरी कुणी म्हणत असेल, विद्यमान खासदार म्हणत असतील का आम्ही हे प्रयत्न केले ते केले, तसं आम्हाला सारख्या कार्यकर्त्याला वाटतंय का हा अजून हा प्रश्न मार्गी खऱ्या अर्थाने लागलेलाच नाही आहे. त्याच्यामुळं कुणी असं म्हणायचं नाही का बाबा आमच्यामुळे हे झालं, आमच्यामुळे तुम्ही करता म्हणजे का, तुम्ही विद्यमान आहात, तुमचं काम करण्याची जबाबदारी आहे, लोकांनी तुमचा विश्वास का टाकलाय, का मतदान केलं, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आमच्या सर्वसामान्य नागरिकांचे ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावावे या हेतूनच आपणासाठी निवडून दिलं असतं. आणि जर तुम्ही कुठेतरी अपयश ठरलात म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मनात वाटतं का नाही बाबा आता थोडंसं परिवर्तन करणं गरजेचं आहे, आणि अतुल शिडबेनके असन किंवा अजितदादा पवार असन, आमच्या आळेगावचे सरपंच असन, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आळेगावाचा विकास एवढा झाला आहे का आमच्या वाडीवरचे वाडी वस्तीवरचे रस्ते अक्षरशः सगळे डांबरी रस्ते झाल्यात, बंधारे असतील, कुठल्याही कामाला कमी केलं नाही, किंवा इवन आता आमचं रजिस्टर ऑफिस आळेगावच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्यासुद्धा पाठपुरावे झाले, आदितदादांचे आमच्या सरपंच साहेबांचं बोलणं झालं आहे, ते म्हणले शेवटच्या टप्प्यामध्ये आता एवढ्या होऊन जाईल. म्हणजे मग जर एवढी विकास कामं जर आळेगावात येत असेल तर मग आळेगावाच्या आमची पूर्ण ग्रामपंचायत बॉडी आहे सर्वपणे खंबीरपणे आम्ही खात्रीलायक सांगू शकतो का आळेगावातून अमोल कोल्हे साहेबांपेक्षा आडराव पाटलांना 5,000 मतदार नक्की जास्त असतील याची खात्री देऊन या ठिकाणी सांगतो. तुमच्या गावचे उपसरपंच विजय कोराडे यांची भूमिका टळमळीत वाटते, कधी शरद पवार, कधी अजित पवार, पुन्हा शरद पवार, पुन्हा अजित पवार. नाही आता अजितदादा पवार किंवा शरदराव पवार, आता हा विषय वैयक्तिक कसा त्यांचा आहे, तर त्यांनी म्हटलं तुमच्या गावाला जर मोठ्या प्रमाणात निधी येतोय, तुम्ही अजित पवारांची उदो उदो करताय, ज्यांना तुम्ही उपसरपंच केलंय त्यांची भूमिका ठाम का नाही? आता मधल्या काळात त्यांनी ठाम केलंतच का, अजितदादांसोबत एक मीटिंग झालेली आहे, त्यांना सांगितलं होतं का बाबा मी विकासांमुळं आम्ही अजितदादांसोबत आहेत असं म्हणजे मधल्या काळात बोललेत, पण अजून तर मला कुठं वाटत नाही का त्यांनी वेगळ्या पक्षासोबत जाण्याचा प्रयत्न म्हणजे विचार केला असं मला वाटत नाही आहे. रोहित पाटील मध्यंतरी आळेला आले होते, विजय कोराड्यांना भेटले, त्यांनी त्यांना कोराड्यांना कन्व्हिन्स केलं, ते असं म्हणाले की बाबा मी अजित पवारांसोबत जे गेलो ते माझ्या आईला आवडलेलं नाही, मी शरद पवारांच्या सोबत होतो ते सगळ्यांना मान्य होतं, विकास आणायचा विकास निधी
म्हणून मी अजित पवारांसोबत गेलो होतो. आता माझ्या आईला ही भूमिका आवडलेली नाही, मी माझा निर्णय 2 दिवसात घेईल. हा बरोबर आहे, तुम्ही मला वाटतं ती बाईट तुम्हीच घेतलेली सर. आपण बाईट घेत असताना त्यांनी घेतलेले जे आता निर्णय आहे तो आमच्या समोर काय आहे का, माननीय अजितदादांच्या सोबत मी काम करायला तयार आहे इथपर्यंत आम्हाला माहिती आहे. पण त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे असं बोलले नाही का मी शरदचंद्र पवार गटात पुन्हा जातोय किंवा निर्णय घेतोय, हे तर मला माहीत नाही आहे. परंतु जर तसा घेता असेल तर 2 दिवसामध्ये बोलले, पण 2 दिवस होऊन गेले अजून असं काय कुठल्या पद्धतीने एक बाईट किंवा आमच्यापर्यंत कुठलाही संदेश नाही आहे सर. काय वाटतं ते कुठे राहतील, शरद पवारांक पुन्हा जातील की अजित पवार आणि तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्याच सोबत राहतील? अतुल शेठ बेनके आणि विजू सरकुराडे यांचं एकतर मैत्रीचं घट्ट नातं आहे, त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीत वेगळं काही भाष्य करणं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मला वाटत नाही का बाबा विजू सर आपल्याला सोडून जातील, कारण एक मैत्रीचं जीवापाठ प्रेम असणारे त्यांचं नातं आहे. त्यामुळं शरद पवार साहेबांकडे न जाण्याची भूमिका त्यांनी मधल्या काळात घेतली होती का, त्या भूमिकेवर ते ठाम असतील असं मला वाटतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.